नागरिकांच्या ज्या बेसिक साधारण ज्या समस्या आहेत ते त्यांच्याकडे बसबार नाही आहे, गंजलेला आहे, छोटा जरी पाऊस झाला तरी ते तिथं स्पार्क निघतो, डीपी आहेत त्या जळतात, ते आम्ही आणि ते निवारण करण्यासाठी जेव्हा आम्ही यांच्या MSEBच्या दूरध्वनीवरती जेव्हा आम्ही फोन करतो त्यावेळेस ते एक पहिले फोन उचलत नाही, फोन उचलले तर नीट बोलत नाही, आणि जागेवरती आले तर त्यांच्याकडे साहित्य नसतं, पक्कड नसते, कधी वायर नसते, कधी शिडी नसते, तर ते काय करतात आम्हाला सांगतात की तुम्ही ते उपलब्ध करा. म्हणजे साध्या साध्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या कस्टमरला त्या द्यायच्या सोडून हे प्रीपेडचं घाट घालत आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही बेसिक सुविधा पहिल्या पूर्ण द्या, त्यानंतर हे प्रीपेड मीटर आणा. नागरिकांना झोपी जायचं काम, म्हणजे नागरिकांना हे स्लो पॉयझनिंग करण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, ह्याच्या अगोदरसुद्धा जिओच्या फ्री योजनांमध्ये भुरळ पाडली आणि तुमच्या खिशाला आता कात्री लावण्याचं काम चालू केलेलं आहे. सगळ्या ह्या मोठ्या उद्योगपतींनी तेच काम चालू केलेलं आहे. सरकारी BSNLच्या कंपन्या या सरकारने ह्यांच्या घशात घालायच्या, LIC सारख्या सरकारी चांगल्या चाललेल्या कंपन्या सरकारला मागील लोकसभेमध्ये या महाराष्ट्रातील जनतेने नव्हे तर भारतातील देशातल्या जनतेने एक चांगल्या प्रकारचा धडा शिकवलेला आहे. महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याचं काम या अशा तुगलकी निर्णयांमुळं सामान्य माणसाने वेटीला धरून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. परंतु ह्याच्यातून हे भाजप सरकार अजूनही कुठंतरी सुधारलेलं दिसत नाही. यामधून असे काहीतरी अमानुष असे निर्णय सामान्य माणसाचं कंबरडं अगोदरच ह्या महागाईनं, बेरोजगारीनं आणि ह्या सरकारच्या महावितरणाच्या भ्रष्ट कारभारामुळं अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे. आंदोलनच त्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही करतोय. आता हे सगळीकडे जे आम्ही करतोय आंदोलन सगळ्या विधानसभेमध्ये जाऊन हे लोकांना जागरूक दे, तुम्ही आता म्हणलात की लोकांना माहीतच नाही आणि हे केलेलं आहे, हे जागृतीसाठीच करतोय की प्रीपेड मीटर आणि हे तुमच्यावर ओझं आहे, हे तुमची एक लूट आहे. जिथे आम्ही दिल्लीमध्ये आणि ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये 300 युनिट फ्री देतो तर महाराष्ट्रामध्ये का नाही देऊ शकत? आपण महाराष्ट्रामध्येही देऊ शकतो, पण महाराष्ट्र उकळत आहे पैसा. म्हणजे महाराष्ट्राकडनं आज पैसा उकळतो आणि मोठं अडाणी आणि अंबानीसारख्या लोकांचे हे फक्त तिजोरी भरतात आहे. जनतेला तुम्ही काय करता हे सरकारने आधी सांगायला हवं, जनतेचा कौल घ्यायला हवा, त्याच्यानंतर तुमची धोरणं लादायला हवी. आज अचानकमध्ये तुम्ही RTEचं बंद केलं होतं, म्हणजे गोरगरिबांची मुलं जी चांगल्या शाळेत शिकायची त्यांचंही शिक्षण बंद केलं होतं. आता हा लाईट्स विद्युत विभागाचा हा एक मोठं ते धोरण जे सरकारने राबवलेलं आहे तेही जबरदस्तीने राबवलेलं आहे. म्हणजे हा असा आमचा आरोप आहे आम आदमी पार्टीचा की ही जी योजना किंवा हा जो घाट घातला जात आहे तो निव्वळ मोदींच्या मित्रांच्या उद्योगपती मित्रांचं खिसा भरण्यासाठी ही योजना राबवली जाते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जनतेला स्मार्ट काम मिळणार नाही आहे, स्मार्ट उपयोगिता मिळणार नाही आहे. नमस्कार, क्रांतीपुरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. मी रोहन गवळी. मित्रांनो, दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनांबाबतीत किंवा त्यांच्या धोरणांबाबतीत एक सर्वसामान्य माणसांमध्ये नकारात्मकता पसरते. आम आदमी पार्टीचे पुणे शहराचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष असतील सगळे त्या विरोधामध्ये आंदोलन करतात. ते नेमकं आंदोलन कशासाठी आहे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. सर्वांचं क्रांतीपुरमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्ही शास्त्रीनगर भागामध्ये ह्या महावितरणच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन करताय, नेमकं काय कारण आहे, सरकारने असं काय केलेलं आहे? आज या ठिकाणी आम आदमी पार्टीचे वडगाव शिरी युवक आघाडीचे अध्यक्ष अमित जी मस्के, या भागातील आम आदमी पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष अरुण मुलानी, अनिल धुमाळ, रिक्षा आघाडीचे अध्यक्ष मनोज शेट्टी आणि असंख्य कार्यकर्ते, सर्वांची नावं घेत नाही सॉरी, या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः इथं पुणे शहर आम आदमी पार्टीचा प्रवक्ता आंदोलन केलं. ते महावितरण कंपनीनी महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटर बसवण्याचा जो घाट घातला आहे, वास्तविक पाहता हा भारतातच सगळीकडं प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत, तर त्याला आमचा विरोध आहे, सक्त विरोध आहे. आता याचं कारण असं आहे की स्मार्ट सिटी नावाने जो योजना चालू केली होती भारत सरकारने, ती स्मार्ट सिटी योजना बंद केलेली आपल्या पाहण्यात आलेली आहे नुकतीच. वास्तविक पाहता त्या स्मार्ट सिटीच्या योजनेचं काय झालं हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आलेला निधी काय कशाप्रकारे वापरलेला, काय केला, आणि त्या स्मार्ट नावाने आता स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर हे जे आता आणले जात आहेत हे कशासाठी? वास्तविक पाहता नजीकच्या काळातच अनेक मीटर अनेक ठिकाणी नवीन बसवलेले आहेत. आता हे प्रीपेड मीटर बसवण्याचं कारण काय, याचा कुठलाही खुलासा केलेला नाही आहे. विद्युत कायद्याप्रमाणे मीटर बसविणे हे ग्राहकाच्या मर्जीवर सोपवलेले आहे.
ग्राहकाची मर्जी काय त्यानुसार मीटर बसवायला पाहिजे. आता ह्या स्मार्ट मीटरच्या पद्धतीने प्रीपेड मीटरच्या पद्धतीत अनेक दोष आहेत आम्हाला दिसतात, ते अनेक दोष आहेत. उदाहरणार्थ आहे ना, जर प्रीपेड मीटर बसवलं म्हणजे प्रीपेड आपण अगोदर बॅलन्स टाकायचं आहे, बॅलन्स संपला की तुमचं कट होणार लाईट, जसं मोबाईलची असते टी व्हीची असते तशी. तर ह्या प्रकारे जर असं जर लाईट कट झाल्या तर ते ग्राहकाचं नुकसान आहे. आणि विद्युत कायदा असं सांगतो की तुम्ही ग्राहकाला एक मर्यादित नोटीस दिल्याशिवाय त्याची लाईट कट करू शकत नाहीत, मग तो ग्राहकाकडे अधिकार राहणार नाही. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट असं आहे की बाबा, पहिल्यांदा महावितरणचा कारभार हा स्मार्ट करणं गरजेचं आहे. तो आहे का? आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कित्येक ठिकाणी 10-12 तास आजसुद्धा लोडशेडिंग आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये लाईट गेली तर तास तास, 2-2 तास, 3-3 तास लाईट जाते. कायद्याप्रमाणे जर लाईट जर गेली तर त्याचा तासाप्रमाणे ना, यांनी तासाला 50 रुपयाप्रमाणे खरं तर यांना चार्ज होता, त्यांनी तो कायद्यात दुरुस्ती करून मॅक्झिमम 500 रुपयावर आणला. तर ह्या गोष्टी सुधारणा होती आहे का? अनेक ठिकाणी आज आपण बघतो पावसाळ्याच्या दिवसात जर लाईट गेली तर तारा काही ठिकाणी अजून पण ओव्हरहेड वायरिंग आहेत त्या तुटून पडतात, काही ठिकाणी अंडरग्राऊंड केबल आहेत ते बंद पडतं, यांचे जिथं DP आहेत ते उडले जातात. आजसुद्धा जे मीटर नवीन कनेक्शन जर घ्यायला ग्राहक गेले महावितरणच्या कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे. ज्याची मर्यादित किंमत 2-5 हजार रुपये तर त्याला एजंट लोक मनमानी पद्धतीने 10,000-15,000 हे ग्राहकांकडून लुटले जात आहेत. याला कसं करणार? आता हाय हीच लूट हे महावितरण अधिकृतपणे करायला चाललं आहे की जो मीटर हे जे प्रीपेड मीटर म्हणतात त्याची बाजारातली किंमत अंदाजे 5-6 हजार असायला पाहिजे, ती 12-15 हजार रुपये शासनाला लावणार आहे. आणि असे जवळजवळ अमितजींनी सांगितलं की 25 कोटी मीटर ना, 22.5 कोटी देशामध्ये मीटर बसवले जाणार आहेत, तर त्याचा 15 हजार रुपयाप्रमाणे हिशोब केला तर हे गणित कुठल्या कुठं जाणार आहेत. म्हणजे हा असा आमचा आरोप आहे आम आदमी पार्टीचा की ही जी योजना किंवा हा जो घाट घातला जात आहे तो निव्वळ मोदींच्या मित्रांच्या उद्योगपती मित्रांचं खिसा भरण्यासाठी ही योजना राबवली जाते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जनतेला स्मार्ट काम मिळणार नाही आहे, स्मार्ट उपयोगिता मिळणार नाही आहे. तर हा स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर हा निव्वळ उद्योगपतींच्या उखळ पांढरं काढण्यासाठी, त्यांची तिजोरी भरण्यासाठी हा लावलेला आहे. हा आमचा मुख्य आरोप आहे आणि त्याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले. काल आम्ही रास्तापेठ पुण्यातलं जे महावितरणचं मुख्य कार्यालय आहे तिथं आंदोलन केले, तिथून सुरुवात केली. आज हे वडगावशेर विधानसभेत आयोजित केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आम्ही त्यांच्या विधानसभा विभागीय कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे, जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर ह्या योजनेला पायबंद घालावा, ही योजना राबवू नये. अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उत्तरोत्तर राबवत जाणार. सर्वसामान्य माणूस ह्याच्यापासून कुठेतरी दूर आहे किंवा त्याला हा विषय माहीत नाही आहे किंवा त्याला माहिती नाही आहे, तर त्या लोकांना काय सांगाल किंवा त्या लोकांना कशाप्रकारे जागा कराल तुम्ही? माझं नागरिकांना या आंदोलनाच्या माध्यमातून असं आव्हान आहे की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा विचार करावा की हे जे प्रीपेड जे आहे मीटर हे नागरिकांच्या हिताचं नाही आहे, आपल्या हिताचं नाही आहे, याचा आर्थिक बोजा आपल्याच खिशावर पडणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सक्षम नाही आहे. आज 12-15 हजार रुपये ते प्रत्येक बिलामध्ये ते आपल्याकडून घेणार आहेत, हे जाचक आहे. नागरिकांनी याच्यावर सक्षम विचार करावा. नागरिक जे आज झोपलेले आहेत, मी आवाहन करतो की तुम्ही जागे व्हा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा व शासनाला याचा तुम्ही विरोध करा. आमची अशी भूमिका आहे की हे जे प्रीपेड मीटर आहे याचा एक तर आम आदमी पक्षाने सर्वात आधी हा लक्षात आणून दिलेला मुद्दा आहे जनतेपर्यंत, त्याचा आम्ही जाहीर निषेध पण करतो. जर दिल्ली आणि पंजाबमध्ये जिथे आमची पक्षाची सत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला वीज मोफत देता येते, तरीही आमचं आम आदमी पक्षाचं जे सरकार आहे ते फायद्यामध्ये आहे. असं असतानाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती आहे, अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आहेत, सरकारकडे भरपूर जास्त प्रकारे कर गोळा होतो, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. योग्य पद्धतीने जर ते त्याचं डिवाईड करता आलं तर आपलीही महाराष्ट्रामध्ये फायदा सरकारला राहू शकतो, इथेही वीज मोफत करता येऊ शकते. परंतु भ्रष्टाचार कसा वाढतो आहे हे या प्रीपेड मीटरच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं आहे. याच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढताना दिसेल त्या त्या ठिकाणी आम आदमी पक्ष कायम त्याचा विरोध करतो. आम्ही
सध्या आमच्याच प्रभागामध्ये जेव्हा लोकांना सांगतो की अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारने लागू केलं आहे, मुळात त्यांना या गोष्टीची कुठेही खबर नाही आहे. या पद्धतीचं कुठे पेपरमध्ये आलेलं त्यांना माहिती नव्हतं, किंबहुना टी व्हीवरती कधी ऐकलं नव्हतं. ते लोक विचारात पडतात की या सगळ्या गोष्टी ताई आम्ही पहिल्यांदा ऐकतो आहे. तर माझं असं म्हणणं आहे की एकतर जनतेला तुम्ही काय करता हे सरकारने आधी सांगायला हवं, जनतेचा कौल घ्यायला हवा, त्याच्यानंतर तुमची धोरणं लादायला हवी. आज अचानकमध्ये तुम्ही आर टी ईचंमध्ये बंद केलं होतं, म्हणजे गोरगरिबांची मुलं जी चांगल्या शाळेत शिकायची त्यांचंही शिक्षण बंद केलं होतं. आता हा लाईट्स विद्युत विभागाचा हा एक मोठं ते धोरण जे सरकारने राबवलेलं आहे तेही जबरदस्तीने राबवलेलं आहे, जबरदस्तीने नागरिकांवर टाकलेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे जे काही सरकार करेल आमचा गोरगरिबांचा विचार करून करावं. आंदोलनच त्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही करतोय आता हे सगळीकडे जे आम्ही करतोय आंदोलन सगळ्या विधानसभेमध्ये जाऊन हे लोकांना जागरूक दे. तुम्ही आत्ता म्हणलात की लोकांना माहीतच नाही आणि हे केलेलं आहे, हे जागृतीसाठीच करतोय की प्रीपेड मीटर आणि हे तुमच्यावर ओझं आहे, हे तुमची एक लूट आहे. जिथे आम्ही दिल्लीमध्ये आणि ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये 300 युनिट फ्री देतो तर महाराष्ट्रामध्ये का नाही देऊ शकत? आपण महाराष्ट्रामध्येही देऊ शकतो पण महाराष्ट्र उकळत आहे पैसा, म्हणजे महाराष्ट्राकडनं आज पैसा उकळत आहे आणि मोठं अडाणी आणि अंबानीसारख्या लोकांचे हे फक्त तिजोरी भरतात आहे. या सरकारला मागील लोकसभेमध्ये या महाराष्ट्रातील जनतेने नव्हे तर भारतातील देशातल्या जनतेने एक चांगल्या प्रकारचा धडा शिकवलेला आहे. महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याचं काम या अशा तुगलकी निर्णयांमुळं सामान्य माणसांनी वेटीला धरून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. परंतु ह्याच्यातून हे भाजप सरकार अजूनही कुठंतरी सुधारलेलं दिसत नाही. यामधून असे काहीतरी अमानुष असे निर्णय, सामान्य माणसाचं कंबरडं अगोदरच ह्या महागाईनं, बेरोजगारीनं आणि ह्या सरकारच्या महावितरणाच्या भ्रष्ट कारभारामुळं अगोदरच मेटाकुटीला आलेलं आहे, परंतु त्यातून सुधारण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम भारतामध्ये 22.5 कोटी जनतेचं प्रायव्हेट मीटर हे कशा पद्धतीने कुणाला देत आहेत हे संशयास्पद आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर अदानीसारख्या उद्योगपतीला किंवा NCC सारख्या कंपनीला आणि मॉन्टोकॉर्ल्यासारख्या एका कंपनीला देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पंजाबमधली आम आदमी पार्टीचं सरकार प्रायव्हेट थर्मल प्लांट 540 मेगा किलोवॅटचं या ठिकाणी 1100 कोटी रुपयाला विकत घेतं आणि आपल्या सरकारी संपत्ती या भाजप सरकार भारतामध्ये विकत देताना दिसत आहे, या उद्योगपतींनी देताना दिसत आहे. एका बाजूला भाषणामध्ये त्यांच्या विरोधात भ्रष्टाचारी असं म्हणायचं आणि शपथविधीला पहिल्या रांगेत बसवायचं असं दुटप्पी धोरण या भाजप सरकारच्या या धोरणांमुळं येत्या काळात झालेलं दिसेल तुम्हाला. नागरिकांना झोपी जायचं काम, म्हणजे नागरिकांना हे स्लो पॉयझनिंग करण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, ह्याच्या अगोदरसुद्धा जिओच्या फ्री योजनांमध्ये भुरळ पाडली आणि तुमच्या खिशाला आता कात्री लावण्याचं काम चालू केलेलं आहे. सगळ्या या मोठ्या उद्योगपतींनी तेच काम चालू केलेलं आहे. सरकारी BSNLच्या कंपन्या या सरकारने ह्यांच्या घशात घालायच्या, LIC सारख्या सरकारी चांगल्या चाललेल्या कंपन्या ह्यांच्या घिशात घालायच्या. त्याच पद्धतीनं देशात 2 नंबरची महसुली विभागात असणारी महावितरण ही संस्था किंवा महाडिस्कॉम ही संस्था कुठेतरी प्रायव्हेट उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम ह्या निमित्ताने आपल्याला दिसून येते. नागरिकांनी वेळीच सावध झालं पाहिजे, वेळीच जागं झालं पाहिजे आणि यांचा निषेध केला पाहिजे. दादा आपण काय सांगा? मला वाटतं की हे प्रीपेड मीटरचा जो घाट घातलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि महावितरणाने, तुम्ही लक्षात घ्या की स्थानिक पातळीवरती आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत असतो, नागरिकांमध्ये जात असतो, तर नागरिकांच्या ज्या बेसिक साधारण ज्या समस्या आहेत ते त्यांच्याकडे बस बार नाही आहे, गंजलेला आहे, छोटा जरी पाऊस झाला तरी ते तिथं स्पार्क निघतो, DP आहेत त्या जळतात ते आम्ही आणि ते निवारण करण्यासाठी जेव्हा आम्ही यांच्या MSEBच्या दूरध्वनीवरती जेव्हा आम्ही फोन करतो त्यावेळेस ते एकतर पहिले फोन उचलत नाही, फोन उचलले तर नीट बोलत नाही आणि जागेवरती आले तर त्यांच्याकडे साहित्य नसतं, पक्कड नसते, कधी वायर नसते, कधी शिडी नसते, तर ते काय करतात आम्हाला सांगतात की तुम्ही ते उपलब्ध करा. म्हणजे साध्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या कस्टमरला त्या द्यायच्या सोडून हे प्रीपेडचं घाट घालत आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही बेसिक सुविधा पहिल्या पूर्ण द्या, त्यानंतर हे प्रीपेड मीटर आणा.